संभाजीनगर एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होणारे शहर म्हणून याची जागतिक नोंद झाली. संत परंपरेचा थोर वारसा लाभलेले शहर, जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ, देशातील सगळ्यात गोड पिण्यायोग्य पाण्याचे भंडार, पैठण येथील नाथसागर. कुणाची नजर लागली या शहराला? काय घडलं असं? सगळंच लुप्त होत चाललेल्या स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलेल्या या शहराला नागरिक त्रस्त झाले आहेत, याचं कारण काय असावं? येथील महानगरपालिकेवर बोट दाखवण्याची वेळ काय येते? येथून आयुक्त पळून का जातात? याचं कारण शोधण्याची गरज आहे. नियोजन शून्य कारभार, वेळ काढूपणा आणि बेजबाबदार प्रशासन याचे उत्तर विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आजचं हे प्रयोजन जल आक्रोश मोर्चा. येथील नागरिकांना गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याकरता संघर्ष करावा लागतोय व त्याचं प्रशासनाला इथल्या राजकारण्यांना काहीच घेणं देणं नाही. सरकार तुमचं, प्रशासन तुमचं, कारभार तुमच्याच हातात आणि तुम्हीच उपोषण करताय. नागरिकांना प्रश्न पडला आहे दाद मागायची कुणाकडे. काही नागरिक तर त्रस्त होऊन शहर सोडण्याची भाषा करतायत, पण त्याचं देखील इथल्या गलिच्छ राजकारणाला सोयरसूतक उरलं नाही. हमारे हस्बंड आहे, वो हॉटेलमध्ये काम करते. वो हॉटेलमध्ये 5-6 हजार रुपये मिळते. महिने का 1-2 हजार रुपये पाणी में चले जाता है. उसमें वो 5 जन फैमिली है. अब उसमें कमाना क्या, खाना क्या, पानी वाले को भरना क्या. नल के आए वजह वो 2 ड्राम पानी देते हैं 5वें 7वें दिन. महानगर पालिके वाले को 1 ड्राम के ये 3 महीने के 1100 रुपये भरना पड़ते हैं. और वो 1 ड्राम पानी देते हैं 1 दिन. मतलब 10-12 साल से तो टैंकर ही आ रहा है, पाइपलाइन तो है नहीं. जब वोट की टाइम आते हैं और पूछते हैं खाली वोट कर दो आप, हम आपके लिए पाइपलाइन करेंगे, रोड्स करेंगे, ये करेंगे, फिर उसके बाद कोई नहीं आता. पूरे गली में देखिए आप, जहाँ जितना भी देखेंगे वो लेडीज़ को क्या है, टैंकर आने वाला है, वो खड़े हो जाते हैं. अभी हमने काम करना कि ये करना. अशांना आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत स्वरूपात उभा राहिला आहे. कडाक्याचं ऊन व त्यात पाणीच नाही, ही बॉम्ब नेहमीचीच आहे. संभाजीनगरला पाणी मिळावे याकरिता माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 1650 कोटी रुपये मंजूर करून दिले होते. मात्र तिघाडी सरकारने ते रद्द केलेत. मुळात संभाजीनगरला जे पाणी संकट उभं आलं आहे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालंय. मी स्वतः 1600 कोटी रुपयाची योजना ही संभाजीनगर करता मंजूर केली आणि महानगरपालिकेने 1 रुपया द्यावा, बाकी सगळे पैसे राज्य सरकार देईल असा निर्णय केला. नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी तो निर्णय बदलला आणि 600 कोटी रुपये महानगरपालिकेने द्यावे असा त्यांनी निर्णय केला. ज्या महानगरपालिकेजवळ पगार द्यायला पैसे नाहीत त्या महानगरपालिकेला 600 कोटी रुपये मागितल्यामुळे अजूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आणि जिथे इतकं मोठा पाण्याचा साठा, ज्या साठ्यातनं अख्ख्या मराठवाड्याला पाणी मिळतं, आज त्या ठिकाणी मात्र संभाजीनगरला पाण्याचा थेंब देखील मिळत नाही आहे. हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. अन्य भागातही याच कारणाने आंदोलन सुरू आहे. जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नसेल तर कशाला हवे प्रशासन आणि ते राजकारण? नागरिकांच्या मूलभूत गरजा जर तुम्हाला पूर्ण करता येत नसतील तर स्वतःला नेते मंडळी म्हणून मिरवण्यात काय अर्थ आहे? माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड साहेबांनी एका वर्षात जी कामे केली त्यापैकी CNG गॅस पाईपलाईन ही 175 किलोमीटरवरून आणण्यात आली व इथल्या महानगरपालिकेला 40 किलोमीटरवरून पाण्याची सोय करता येत नाही. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी काहीशी म्हण इथे लागू होते. राहिला पाणीपट्टीचा प्रश्न, निवडणुकांच्या तोंडावर पाणीपट्टीची कपात करायची व मागील 30 वर्षापासून नागरिकाचे शोषण करायचं हे सरकार आपलं असूच शकत नाही. भारतातील सगळ्यात जास्त पाणीपट्टी ही संभाजीनगरमध्ये आकारण्यात येते, त्याची कुठलीही खंत इथल्या नेते मंडळींना वाटत नाही.
मागेल कित्येक वर्षापासून खराब असलेले वॉटर फिल्टरसुद्धा महानगरपालिकेला बदलणे शक्य झाले नाही, त्यामुळे दूषित पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। पण या वेळेला नागरिक यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, कारण तुमची कार्यशैली, तुमचा सत्ता पिपासूपणा हा उघडपणे दिसतोय। तुमच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा गळून पडलाय याची जाणीव तुम्ही बाळगायला हवी। शेतकऱ्यांसाठी सी रडार योजना, विमानतळ विस्तार, केम्ब्रिज ते वाळूज फ्लायओव्हर ब्रिज, अनेक वर्षापासून रखडत पडलेला पैठण रोड हा मंजूर करण्यात आला आहे। इंडस्ट्रियल कन्व्हेयर सेंटर मुंबईनंतर फक्त संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे। नमस्कार। संभाजीनगर शहरामध्ये 8 दिवसाला पाणी येत आहे, त्यामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त आहे। पाणी नेमकं कधी येईल याचं वेळ नाही आहे, रात्रंरात्र नागरिकांना जागावं लागत आहे। अगदी 50 ते 55 किलोमीटरवरती धरण आहे, पण महाविकास आघाडीचं सरकार आणि महापालिकेचा कारभार एकंदरीत पाहता 3 वर्षामध्ये सुद्धा ही नवीन पाईपलाईन मंजूर होईल, नवीन पाईपलाईनद्वारे पाणी येईल असं वाटत नाही। त्या या कारभाराच्या विरोधात माननीय देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही भव्य जल आक्रोश मोर्चा काढणार आहोत। या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येने सामील व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। नागरिकांच्या दृष्टिकोनातून ज्या संभाजीनगरचं वैभव पूर्वी होतं तेच पुनश्च मिळवून देण्याकरिता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। संभाजीनगरवासियांना दररोज पाणी मिळायलाच हवे, आता बस झाली होरपळ। आमचा हक्क आम्ही घेणार।